नमस्कार. देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय वित्त मंत्र्यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी आर्थिक वर्ष 2020-2021 साठी सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बरीचशी आकडेवारी तशीच योजनांची माहिती सादर केली जाते आणि या सर्व योजनांच्या माहितीवर आधारित किंवा आकडेवारीवर आधारित आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षांती घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीमध्ये देखील प्रश्न विचारले जातात. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक योजनांची तसेच आकडेवारींची माहिती सादर केली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेहमी संभ्रम असतो की यापैकी कोणती आकडेवारी नेमकी महत्त्वाची आहे आणि त्या आकडेवारी कशा पद्धतीने लक्षात ठेवायची. तर याच उद्देशाने लक्ष अकॅडमीतर्फे आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2020-2021 विषयीच्या महत्त्वाची आकडेवारी विश्लेषणात्मक पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षांची आकडेवारी सादर केली जाते. मागील वर्ष, चालू वर्ष व येणाऱ्या आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. 2020-21 चा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. तर सद्यस्थितीत केंद्राचे स्टेट फायनान्स मिनिस्टर अनुराग ठाकूर हे आहेत. या सादर केलेल्या अर्थसंकल्पांविषयीची काही वैशिष्ट्ये पाहू. निर्मला सीतारमण ह्या देशाच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला वित्तमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी देखील महिला वित्तमंत्री होत्या, पण त्याचबरोबर त्या पंतप्रधान देखील होत्या. पूर्ण वेळ वित्त मंत्रालय सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण ह्या पहिल्याच देशातील महिला आहेत. त्यांनी 2020-21 करिता 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेला अर्थसंकल्पावरील भाषण हा सर्वात मोठं किंवा सर्वाधिक वेळेचं भाषण होतं. ते भाषण 2 तास 41 मिनिटांचं होतं. त्यावेळेस देखील तब्येतीच्या कारणामुळे त्यांना थांबावं लागलं. अदरवाईज हे भाषण 2 तास 50 मिनिटाच्या पुढे जाऊन सर्व प्रकारचे रेकॉर्ड्स कदाचित त्यांनी ब्रेक केले असते. मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प 5 जुलै 2019 रोजी सादर करण्यात आला होता. आपण हे लक्षात घ्यायला हवं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निवडणुका असल्यामुळे मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वोट ऑन अकाउंट सादर केला होता. त्यानंतर ज्यावेळेस नवीन शासन आलं, त्यानंतर जुलै महिन्यामध्ये रेग्युलर अर्थसंकल्प 5 जुलै 2019 रोजी सादर करण्यात आला. मुळात बजेट हा जो शब्द आहे तो एक फ्रेंच शब्द बगेट यापासून घेण्यात आला आहे आणि त्याचा अर्थ होतो लेदर बॅग. भारतामध्ये सुद्धा यापूर्वी बजेट सादर करत असताना तो एका लेदर बॅगच्या माध्यमातून सादर केला जायचा किंवा सभागृहात घेऊन आणला जायचा. परंतु यावेळेस मागच्या वर्षापासून लेदर बॅगच्या ऐवजी लाल कपड्यामध्ये हा अर्थसंकल्प सभागृहात आणला जातो. त्याला वही खाता हे नाव दिलेलं आहे. या बजेटची थीम आहे ईज ऑफ लिव्हिंग, सुलभ जीवनमान. त्यानंतर आता भारतातल्या सद्यस्थितीत अर्थव्यवस्थेच्या उपलब्ध्या काय आहेत याविषयी एक नजर टाकू. भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. भारताची सध्याची अर्थव्यवस्था ही 2.9 ट्रिलियन US डॉलरची आहे. पहिला क्रमांक लागतो तो USAचा 21.4 US ट्रिलियन. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो चायना, त्यानंतर जपान, जर्मनी आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. 100 कोटींचा 1 बिलियन अशा पद्धतीने 1000 बिलियनचा 1 ट्रिलियन असा हिशोब आपण गृहित धरतो. भारताची सध्याची अर्थव्यवस्था आहे 2.9 US ट्रिलियन आणि लवकरच भारत हा 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी केलेलं होतं. परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाची आकडेवारी. भारताचा मागील 5 वर्षातील सरासरी विकास दर हा 7.4% राहिलेला आहे. 5 वर्ष म्हणजे 2014 पासून 2019 पर्यंतच्या 5 वर्षाचा विकास दर 7.4% राहिलेला आहे. मागील वर्षाचा जर विकास दर विचारला तर तो विकास दर केवळ 5% राहिलेला आहे. याचा अर्थ त्यापूर्वीच्या 4 आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 5% अधिक चांगला असल्यामुळे ही सरासरी 5 वर्षाची आपल्याला 7.4 झालेली दिसते. पण केवळ जर मागच्या आर्थिक वर्षाचा विकास दर विचारला असेल तर तो कमी आहे, तो 5% आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. महागाईचा देखील सरासरी
दर मागच्या 5 वर्षाचा 4.5% राहिलेला आहे. इथे सुद्धा मागच्या 5 वर्षांची सरासरी म्हणजेच 2014 पासून 2019 पर्यंत काढलेली महागाईच्या दराची सरासरी. त्यानंतर याच बजेटमध्ये 2006 ते 2016 या दशकात सुमारे 271 दशलक्ष म्हणजेच 27 कोटी 10 लाख लोकांना बिलो पॉवर्टी लेवलच्या वर आणल्या गेल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे हा सुद्धा आकडा महत्त्वाचा आहे. मागच्या दशकामध्ये जवळपास 771 दशलक्ष किंवा 27.10 लाख लोकांना BPL च्या वर आणण्यात आलेलं आहे. त्यानंतर थेट परकीय गुंतवणूक FDI हा मागच्या 5 वर्षामध्ये 284 अब्ज US डॉलर राहिलेला आहे. केंद्र शासनाच्या कर्जाचे GDP शी जे प्रमाण आहे 2019 मध्ये ते 48% आहे. याचा अर्थ भारताची जी GDP आहे त्यापैकी अर्धा भाग आपण कर्जातून उभारला आहे. 2014 सोबत जर तुलना केली तर हेच प्रमाण GDP शी कर्जाचे प्रमाण 52.2% होते. म्हणजेच मागील 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जवळपास 4% घसरण झालेली आहे किंवा सुधारणा झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. सद्यस्थितीत GDP च्या 48% हे कर्जाचे प्रमाण आहे तर 2014 साली ते 52.2% होते. 15 ते 65 या कार्यकारी गटातील सर्वाधिक संख्या भारतामध्ये आहे. म्हणजे भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश आहे असं आपल्याला म्हणता येईल. 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता जो अर्थसंकल्प मांडला आहे त्यामध्ये जी टोटल मिळकत आणि एकूण खर्च म्हणजेच टोटल रिसिप्ट आणि टोटल एक्सपेंडिचर जो दाखवलेला आहे त्या दोन्हीचाही आकडा सारखाच आहे. ती आहे 30,42,230 कोटी रुपये. आकडा आहे 30,42,230 कोटी रुपये. जे टोटल रिसिप्ट आणि टोटल एक्सपेंडिचर या दोन्हीचाही आकडा समान आहे. मिळकत व अंदाजित खर्च 2020-21 या आर्थिक वर्षासाठी, तर 2020 या आर्थिक वर्षासाठी GDP च्या 10.8% रक्कम किंवा मिळकत ही कराद्वारे मिळेल असा अंदाज 2020-21 च्या आर्थिक केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आला आहे. म्हणजे GDP च्या 10.8% हा टॅक्स रेव्हेन्यू असेल. त्यामध्ये पण जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर डायरेक्ट टॅक्सेसपासून 5.9%, तर इनडायरेक्ट टॅक्सेसपासून 4.9%. म्हणजे GDP मध्ये डायरेक्ट टॅक्सेसचा शेअर हा जास्त असणार आहे इनडायरेक्ट टॅक्सेसपेक्षा. बऱ्याच वेळेस या दोन्हीमधली तफावतसुद्धा विचारली जाते किंवा GDP मध्ये टॅक्स शेअर किती आहे हा देखील प्रश्न विचारण्यात येतो. तर तो आकडा आहे 10.8%. जर डिस्ट्रीब्युशन केलं तर डायरेक्ट टॅक्स 5.9%, तर इनडायरेक्ट टॅक्स 4.9% राहणार आहे. एवढी रक्कम 2020-21 मध्ये कराद्वारे मिळणार आहे असं सरकारने भाकीत केलेलं आहे किंवा अंदाज वर्तवलेला आहे. तर शासनाला ही मिळकत कशी कशी येणार आहे म्हणजे पैसा कसा येणार याविषयी एक नजर टाकूयात. सर्वाधिक पैसे म्हणजेच 20%, 1 रुपयातील 20 पैसे हे उधार व अन्य दायित्व म्हणजे अर्थातच कर्जाच्या माध्यमातून येणार आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर 18 पैसे किंवा 18% हे इनडायरेक्ट टॅक्सेस GST च्या माध्यमातून मिळणार आहेत. तर 18% हे कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे डायरेक्ट टॅक्स कॉर्पोरेशन या डायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून मिळणार आहेत. या पूर्वीच्या स्लाईडमध्ये आपण शेअरिंग पाहिलेली होती, टॅक्स शेअरिंग. त्यामध्ये आपण डायरेक्ट टॅक्स हा इनडायरेक्ट टॅक्सपेक्षा जास्त दाखवलेला होता. पण वैयक्तिक कुठल्या टॅक्सच्या द्वारे जास्त पैसा मिळणार आहे असं जर विचारलं तर या ठिकाणी आपल्याला कॉर्पोरेशन या डायरेक्ट टॅक्स व GST हा इनडायरेक्ट टॅक्स या दोन्हीचं प्रमाण समसमान असल्याचं दिसून येईल. बऱ्याच वेळेस यामध्ये क्रोनॉलॉजी वगैरे लावण्यासाठी देखील प्रश्न विचारला जातो. सर्वाधिक कोणत्या माध्यमातून पैसा येणार आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. सर्वाधिक जर विचारलं तर ते कर्जाच्या माध्यमातून आपण उभारणार आहोत. 20% किंवा 1 रुपयातील 20 पैसे हे कर्जाच्या द्वारे येणार आहेत. 18 पैसे GST च्या माध्यमातून, आणखी 18 पैसे हे निगम कर किंवा कॉर्पोरेशन टॅक्सच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून 17 पैसे किंवा 17% उत्पन्न मिळणार आहे. करेत्तर उत्पन्न असणार आहे 10%. केंद्रीय उत्पादन शुल्क असणार आहे 60%. भांडवली उत्पन्न असणार आहे 6%. आणि सर्वात कमी मिळकत ही कस्टम ड्युटी
किंवा सीमा शुल्काच्या माध्यमातून मिळणार आहे. हे सर्व जरी प्रमाण आपल्याला लक्षात ठेवता येत नसलं, तरी सुद्धा सर्वाधिक कोणत्या माध्यमातून येणार आहे, त्यानंतर काय आणि त्यानंतर काय, पहिले तीन सिक्वेन्स लक्षात ठेवणे आणि सर्वात कमी कशा माध्यमातून येणार आहे हे जरी सिक्वेन्स आपण लक्षात ठेवले, तरी बऱ्यापैकी परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यावर आपल्याला अंदाज वर्तवता येणे शक्य राहणार आहे. तर सर्वाधिक प्रमाण असणार आहे पैसा येण्याचे अर्थातच उधारीतून, आणि सर्वात कमी आहे ते कस्टम ड्युटीतून. कराच्या बाबतीत जर बोलल्या गेलं तर GST आणि कॉर्पोरेशन टॅक्स समसमान मिळकत मिळून देणार आहेत. त्यानंतर क्रमांक येतो तो इन्कम टॅक्सचा 17%. आता वर्षभरात केंद्र शासनाचा खर्च कशा कशावर होणार आहे, म्हणजे पैसा कसा जाणार आहे, त्यामध्ये सर्वाधिक 20 पैसे किंवा 20% रक्कम हा स्टेट शेअर असेल, म्हणजे कर व शुल्कातील राज्यांचा हिस्सा असणार आहे. वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांना जो पैसा दिला जातो केंद्राकडून कर आणि शुल्कातला, हा सगळ्यात जास्त केंद्र शासनाचा खर्च असणार आहे. एकूण मिळकतीच्या 20% खर्च त्यावर केला जाणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या व्याजावरील खर्च हा सुमारे 18% किंवा 1 रुपयातील 18 पैसे एवढा असणार आहे. केंद्राच्या स्वतःच्या योजनांवरील खर्च हा 13% किंवा 13 पैसे 1 रुपयातील असणार आहे. त्यानंतर वित्त आयोग व इतर देणी, म्हणजे स्टेट शेअरशिवाय देखील वित्त आयोगाच्या शिफारसींवरून बऱ्याच राज्यांना केंद्राद्वारे मदत वगैरे पोहोचवली जाते, हा खर्च त्यानंतर असणार आहे. इतर खर्च 10%, केंद्र सहाय्यित योजना 9%. यापूर्वी आपण केंद्राच्या योजनांवरील खर्च 13% पाहिला होता. काही योजना ह्या स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड असतात, म्हणजे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या शेअरिंगमध्ये असतात. अशा केंद्र सहाय्यित योजनाचा खर्च हा 9% आहे, आणि काही योजना ह्या पूर्णपणे 100% केंद्राच्या योजना असतात, त्यावरचा खर्च हा 13% आहे. डिफेन्सवरचा खर्च, संरक्षणावरचा खर्च हा 8%, पेन्शनवरचा 6%, तर सबसिडीजवर दिला जाणारा खर्च हा 6% असणार आहे. एकूण 1 रुपयाचं डिस्ट्रीब्युशन किंवा 100% डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने असणार आहे. सर्वाधिक कशावर, तर स्टेट शेअर. सेंट्रल गव्हर्नमेंटला करापोटी जो पैसा मिळणार आहे, शुल्कापोटी जो पैसा मिळणार आहे, सेसच्या माध्यमातून असेल किंवा इतर टॅक्सेसच्या माध्यमातून असेल, त्यापैकी 20% खर्च हा स्टेट शेअरचा असणार आहे, आणि सर्वात कमी सबसिडीजवर हा खर्च होणार आहे. आता या अर्थसंकल्पात आयकराच्या टप्प्यात काय बदल गेला हा समजून घेऊ. कर्मचाऱ्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय, यापूर्वीच्या आयकराच्या स्लॅब्समध्ये काही अतिरिक्त स्लॅब्स वाढवल्याचे आपल्याला दिसून येईल. यापूर्वी 0 ते 2.5 लाख, 2.5 लाख ते 5 लाख, 5 ते 10 आणि 10 नंतर अशा पद्धतीने इन्कम टॅक्स स्लॅब्स होते. काही स्लॅब्स आता वाढवल्याचे आपल्याला दिसून येईल. तर या तक्त्यामध्ये आपण सध्याचे दर व नवीन दर काय असतील 2021 साठी, ते दोन्ही मांडलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की 0 ते 2.5 लाखापर्यंत ज्यांचं ॲन्युअल इन्कम आहे, वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना आधी पण कर सूट होती आणि आताही कर सूट आहे, त्यांच्यामध्ये काहीही बदल नाही आहे. 2.5 ते 5 लाख ज्यांचं ॲन्युअल इन्कम होतं किंवा त्या दरम्यान ज्यांचं ॲन्युअल इन्कम होतं, त्यांनासुद्धा काहीही बदल नाही. आधी 5%, आतासुद्धा 5%. बदल आपल्याला दिसून येतो तो म्हणजे 5 लाखापासून 15 लाख किंवा त्या दरम्यान ज्यांचं उत्पन्न असणार आहे, वार्षिक उत्पन्न, त्यांच्यासाठीचा हा बदल आहे. 5 ते 7.5 लाख ज्यांचं वार्षिक उत्पन्न असणार आहे, त्यांना यापूर्वी 20% आयकराचा दर होता, तो आता 10% केला जाणार आहे. 10%ने कपात आहे, पण त्याला अटी लागू आहेत, कंडिशन्स अप्लाईड आहेत. ते काय कंडिशन्स आहेत ते आपण चर्चा करू. 7.5 ते 10 लाख ज्यांचं उत्पन्न आहे, त्यांना यापूर्वी 20% आयकर आकारलं जायचं, 5% कमी आकारलं जाईल पुढच्या वर्षापासून, पण त्याला अटी लागू आहेत, ते 15% केल्या जाईल. 10 ते 12.5 लाख यांच्यासाठी आधी 30% होतं, ते 10% कमी करून 20% केले जाईल, पण त्याला कंडिशन्स अप्लाईड आहेत. 12.5 ते 15 लाख याच्यामध्ये देखील 5% आधीपेक्षा कमी केली आहे, आधीच्या 30% दरामध्ये कमी करून ते 25% केलं आहे, त्यालासुद्धा अटी लागू आहेत, कंडिशन्स अप्लाईड आहेत. आणि 15 लाखाच्या वर ज्यांचं ॲन्युअल इन्कम असणार आहे, त्यांच्यामध्ये काहीही बदल नाही. यापूर्वी 30% दराने त्यांना आयकर आकारल्या जायचं, आतासुद्धा 30% दरानेच आयकर आकारल्या जाणार आहे. फरक आहे तो फक्त 5 लाखापासून 15 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी, त्यांना करामध्ये काही प्रमाणात सूट मिळणार आहे. कराच्या दरामध्ये काही कमतरता केल्याची दिसून आपल्याला
येईल, त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ज्यांना या नवीन दरांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी यापूर्वी केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या वजावटींच्या जी सूट दिली जायची, जे लाभ दिले जायचे डिडक्शन्सचे, ते डिडक्शन्स वेव करायला लागतील, सोडायला लागतील, तरच त्यांना या नवीन दरांचा लाभ घेता येईल. म्हणजे वेगवेगळ्या 70 विषयामधून केंद्र शासनाकडून लोकांचं जे काही इन्कम असायचं त्या इन्कममधल्या वेगवेगळ्या 70 विषयातला इन्कम हे वजावट म्हणून गृहीत धरल्या जायची, ती डिडक्ट केली जायची. जसं की HRA असेल, घरभाडा भत्ता असेल, जरी तो आपल्याला इन्कम म्हणून मिळत असला तरीसुद्धा तो वजा करून येणाऱ्या रकमेवर आयकर आकारला जायचा. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या 70 वजावटी आहेत, 70 वजावटींचे विषय आहेत. ते जर आपण वेव केले, ते जर आपण सोडले, तरच आपल्याला नवीन दर लागू होतील असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर फार काही फरक झाल्याचं आपल्याला दिसून येणार नाही. म्हणजे व्यक्तीपरत्वे कॅल्क्युलेशन्स वेगवेगळे असतील, काही जणांना याचा फायदा देखील होऊ शकेल, पण डिडक्शन्स जर आपण सोडून दिले तर त्यानंतर जो काही सुधारित दर मिळणार आहे त्यामुळे फार काही फरक पडेल असं आपल्याला सांगता येणार नाही. तर हे होते या अर्थसंकल्पातील आयकर टप्प्यात झालेले बदल. या ह्याच्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या आकडेवारी देखील बघितल्या, ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. फार जास्त आकडेवारी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली जाते, पण सगळं काही फापट पसारा लक्षात ठेवणं अपेक्षित नाही आणि शक्य देखील नाही. ज्या महत्त्वाच्या आकडेवारी आहेत ते आपण या स्लाइड्समधून कव्हर केलेले आहेत. तर अर्थसंकल्पात बऱ्याचशा योजनांचा उहापोहू केलेला असतो, त्यांची माहिती दिलेली असते, नवीन योजना इंट्रोड्यूस केलेल्या असतात. या सगळ्या योजनांच्या विषयी आपण एक वेगळा व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी आपले काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा, काही सजेशन्स असतील तर ते देखील आम्हाला सुचवा. धन्यवाद.